नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। भूसंपादन प्रक्रियेस लागणारा विलंब आणि त्यास होणाऱ्या प्रकर विरोधामुळे म्हाडाने बाजारभावानुसार व्यावसायिक पद्धतीने जमीन खरेदी करण्याचा घेतला निर्णय। विविध संस्था आणि बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेल्या 6व्या भीमतळी जत्रेला थाटात प्रारंभ। आणि गदी माडगुळकर यांच्या 34व्या स्मृतिदिनी गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने गदिमा पुरस्कार दिलीप प्रभावळकर यांना मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रदान। भृगु संहिता से जानिए आपके पिछले जन्म के बारे में, जानिए आपके इस जन्म के बारे में, जानिए आपके अगले जन्म के बारे में। संपादन प्रक्रियेस लागणारा विलंब आणि त्यास होणाऱ्या प्रखर विरोधामुळे म्हाडाने बाजारभावानुसार व्यावसायिक पद्धतीने जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका तसेच त्याच्या 10 किलोमीटर परिसरातील क्षेत्र, जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालये, नगरपालिका क्षेत्रे तसेच प्रादेशिक योजना लागू असलेल्या गावांमधील जमिनी विकत घेण्यास पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। निंबाळकर म्हणाले की पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील अवघी 50 हेक्टर जमीन म्हाडाकडे शिल्लक आहे। त्यातील 40 हेक्टर जमीन वनविभागाच्या आक्षेपामुळे वादात आहे। सध्या पुणे विभागातील 734 हेक्टरवरील गृह प्रकल्पांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत। त्याची कार्यवाही स्वतंत्रपणे चालू आहे। नव्या जमिनी आता मिळत नसल्याने प्रचलित बाजारभावाने जमीन खरेदी करण्याचे धोरण म्हाडाने आखले आहे। 2.5 FSI सारख्या धोरणानुसार स्वस्त घरे बांधणे शक्य होणार आहे। खासगी जमिनीवर गृह प्रकल्प उभारण्यासाठी खासगी विकसकांनाही परवानगी दिली जाणार आहे। जमीनदाराच्या वाटाघाटी जमीन मालक आणि म्हाडाच्या विशेष समितीमध्ये होतील। या चर्चेतून एकमताने निश्चित झालेल्या दरानुसार येणारा जमिनीचा मोबदला 60 दिवसांच्या आत एकरकमी जमीन मालकाला दिला जाणार आहे। महापालिका क्षेत्रातील म्हाडाच्या गृह प्रकल्पांना शासनाकडून 2.5 FSI दिला जातो। त्यामुळे खासगी जमिनी बाजारभावानुसार खरेदी केल्यानंतरही म्हाडाला ती जमीन सुमारे 40 ते 50% स्वस्त पडते, असेही निंबाळकर यांनी यावेळी सांगितले। विशेष मोहिमेद्वारे आम्ही इथं काही खासगी जमिनी बाजारभावाने आम्ही खरेदी करणार आहोत। म्हणजे जे आतापर्यंत जे म्हाडाचं धोरण होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा आम्ही बदल करून एक मोठा निर्णय या प्रक्रियेसाठी घेतलेला आहे आणि ज्याची माहिती सर्वांना होणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं। हे करा जे आहे म्हाडाचं, त्याच्यामध्ये 5 जिल्हे येतात। त्याच्यामध्ये म्हाडा स्थापन झाल्यापासून मागच्या 30-35 वर्षामध्ये आम्ही जवळपास 30,000 एवढी घरं बांधलेली आहेत। परंतु ती घरं बांधताना आम्हाला सर्व शासकीय जमिनी किंवा सवलतीच्या जमिनी या ठिकाणी मिळालेल्या होत्या। त्याच्यामध्ये ULC लँड असतील, गव्हर्नमेंट लँड असतील, काही DP आरक्षण असतील, त्याद्वारे ज्या आम्हाला जमिनी मिळाल्या त्यामध्ये जमिनीची किंमत जी होती ती सवलतीच्या दराने आम्ही अदा केलेली होती। त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला घरं बांधण्याचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी करता आला। आणि म्हाडाच्याच ॲक्टमध्ये जो म्हाडाचा अधिनियम आहे त्यामध्ये सेक्शन 52 अशी तरतूद पूर्वीपासून आहे। तर त्याच्यामध्ये सेक्शन 52 नुसार आपण खाजगी जमिनी चालू बाजारभावाने किंवा संबंधित जमीन मालकाशी वाटाघाटी करून विकत घेण्याची तरतूद आहे। परंतु ही तरतूद वापरण्याची आतापर्यंत एवढी वेळ आलेली नव्हती, कारण याच्या आधी आपल्याला सर्व शासकीय जमिनी किंवा सवलतीच्या ज्या आम्ही म्हटलं ULC लँड वगैरे मिळत होत्या। आता ULC ॲक्ट सुद्धा स्क्रॅप झाला असल्यामुळे किंवा रिपील झाला असल्यामुळे आपल्याला काही ULC मधूनही जमिनी मिळण्याची शक्यता काही राहिलेली नाही। गव्हर्नमेंट लँड्समध्ये सुद्धा तसं जो स्त्रोत आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। गव्हर्नमेंट लँड शिल्लक राहिले नाही किंवा गव्हर्नमेंट लँड जरी द्यायच्या झाल्या तर त्यामधल्या ज्या अटी शर्ती आहेत, फॉर एक्झाम्पल मेजर अट जी असते ती ग्रामपंचायत गायरन ज्या जमिनी आहे, मॅक्झिमम गव्हर्नमेंट लँड ह्या गायरन स्वरूपाच्या असतात आणि गायरन लँड घेण्याकरता आता शासनाने वेगवेगळे निर्बंध घातलेले आहेत। म्हणजे संबंधित ग्रामसभेची पण आपल्याला मान्यता त्या ठिकाणी लागते आणि त्यामध्ये मग बराच वेळ जातो आणि मग ती जमिनी मिळण्यामध्ये आपल्याला बराच कालावधी होऊन प्रत्यक्ष आम्हाला जे आमचे हाऊसिंग प्रोजेक्ट्स आहेत ते वेळेत प्लॅन करता येत नाही।
आता पुण्याच्याच बाबतीत म्हटलं तर गव्हर्नमेंट लँडचे सुद्धा आम्ही जवळपास 734 हेक्टरचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या वर्षीच आम्ही सादर केलेले आहेत. विविध संस्था आणि बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेल्या 6व्या भीमथडी जत्रेला थाटात प्रारंभ झाला. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि कृषी विभाग महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे प्रदर्शन असलेले 6व्या भीमथडी जत्रेचे उद्घाटन मॅग्सेसे पुरस्कार विजेत्या समाजसेविका निलिमा मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तुकाराम मोरे, भीमथडी जत्रेच्या मुख्य संयोजिका सुनंदा पवार, महापौर मोहनसिंग राजपाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता दगडे, विजयराव कोलते, रेखा चव्हाण, राजेश कुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की बचत गटातील वस्तूंचा दर्जा कायम राहण्याबरोबर त्यामध्ये सुधार होण्यासाठी राज्यातील बचत गटांना या दृष्टीने उद्योग क्षेत्राकडून आवश्यक ती यंत्रसामुग्री पुरवली जाणार आहे. शासन यंत्रसामुग्रीसाठी अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या मार्च 2012 मध्ये काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे. बचत गटाच्या कामातून महिला आता ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्याचे काम भीमथडीच्या माध्यमातून होत आहे. मात्र त्यांनी त्यांच्या उत्पादनाच्या वस्तू बदलल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. रेडीमेड गार्मेंट, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जोडणी इत्यादी सारख्या व्यवसायांकडे बचत गटांनी वळले पाहिजे. बचत गटाच्या महिलांना हस्तकलेचे कौशल्य आणि तंत्र शिकवण्यासाठी ग्राम विकास विभागामार्फत इंडोनेशिया, तैवान आणि थायलंड या हस्तकलेतील पारंगत देशांकडून प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वस्तू विक्रीसाठी बचत गटाच्या लोकांनी मोठ्या बाजारपेठेचे स्वप्न न पाहता समाजातील लोकांना त्यांच्या गरजेनुसार सेवा कशी देता येईल यावर भर दिला पाहिजे. स्वतःचा विकास करायचा असेल तर दुसऱ्यावर अवलंबून राहू नये असे मत यावेळी निलिमा मिश्रा यांनी व्यक्त केले. माडगुळकर यांच्या 34व्या स्मृतिदिनी गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने गदिमा पुरस्कार दिलीप प्रभावळकर यांना मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर रावसाहेब शिंदे, अभिनेत्री लालन सारंग, डॉक्टर मोनिका गजेंद्र गडकर, प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद माडगुळकर, श्रीधर माडगुळकर उपस्थित होते. रुपये 10,000 रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव
पुरस्कार लालन सारंग यांना, चैत्रभवन पुरस्कार डॉक्टर मोनिका गजेंद्र गडकर यांना, मराठी शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या मोक्षा चौधरी हिला गदिमा पारितोषिक सन्मान आणि स्नेहमंद पुरस्कार रावसाहेब शिंदे यांना देऊन गौरवण्यात आले. अनुक्रमे रोख रुपये 5,000 आणि स्मृतिचिन्ह 2,500 रुपये आणि स्मृतिचिन्ह आणि रुपये 2,500 आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना प्रभावळकर म्हणाले, बालनाट्य व्यावसायिक नाटकांचे प्रयोग करताना त्यासाठी देशाबाहेरही फिरताना माझ्या मनात एकच भावना होती, मी फक्त आणि फक्त रंगभूमीच्या दालनातूनच फिरत होतो. त्यामुळे मी शास्त्र शाखेचा विद्यार्थी असलो तरीही मूळचा रंगकर्मीच आहे. संस्कारक्षम वयात गदिमांच्या गीतांचे झोके घेत मी मोठा झालो. गीत रामायण ऐकत असताना आजही भान हरपून जाते. प्रत्यक्षात गदिमांची आणि माझी भेट झाली नाही, पण गीतांमधून आमची भेट होत होती असे गदिमांच्या गाण्यांविषयीचे अनुभव प्रभावळकर यांनी सांगितले. आगाशे म्हणाले, आजही मराठी माणूस भाबडा असल्यासारखा जगत आहे. साहित्याचा आनंद इतरांपर्यंत पोहोचवण्याकरता आपली भाषा प्रथमतः दुसऱ्याला शिकवणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. डॉक्टर गजेंद्र गडकर, लालन सारंग, रावसाहेब शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे केवळ नाव बदलण्यात आले असून मूळ कायद्याचे स्वरूप तेच आहे. हा कायदा करण्याची गरज नसून त्यामुळे श्रद्धेला बाधा येऊन धार्मिक विधींवर बंदी येईल, साधू संतांना अटक होईल, संप्रदाय, धार्मिक संस्था, मंदिर, न्यास यांच्यावर गंडांतर येईल आणि दक्षता अधिकाऱ्याला अनिर्बंध अधिकार प्राप्त होतील. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट, लाल महाल कृती समितीचे चंद्रशेखर शिंदे, शिवसमर्थ प्रतिष्ठानचे दीपक नागपुरे, डॉक्टर भगवान क्षीरसागर, अमोल थोरात, आशिष चव्हाण यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी आज महाराष्ट्र शासन जो अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणू पाहत आहे त्या कायद्याचा निषेध नोंदवण्यासाठी आजची निदर्शनं आहेत. खरं पाहता अंधश्रद्धा सगळ्यांना दूर व्हावं असं वाटत असतं, परंतु या कायद्याच्या गोंडस नावाखाली श्रद्धांचं निर्मूलन करण्याचं कार्य महाराष्ट्र शासनाकडनं सुरू आहे. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आजचं हे आंदोलन आहे. बांधवांना या कायद्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गंभीर चुका करण्यात आलेल्या आहेत. या कायद्यामध्ये एखाद्या गोष्टीत नरबळी जर देण्यात आला तर नरबळीला केवळ 7 वर्ष शिक्षा देण्यात आलेली आहे. आणि सध्याच्या प्रचलित कायद्यानुसार जे नांदोस प्रकरण झालं आत्ताचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं, चारही कायद्यातल्या सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा गंभीर कृत्य असणारा कायदा रहित करण्यात यावा. या कायद्याद्वारे आमचे संत महंत यांना अटक करण्यापर्यंत अनेक गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत. हिंदू धर्मातल्या अनेक गोष्टींचा प्रचार प्रसार करणं, चमत्कार इतरांना सांगणं, या गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा ठरवण्यात आलेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि तत्सम धर्मद्रोही मंडळी यांना हाताशी धरून करण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रभरातील तमाम हिंदू बांधव, सर्व हिंदुत्ववादी संघटना याचा तीव्र निषेध नोंदवत आहेत. आज या ठिकाणी सर्व निषेध नोंदवण्यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटना, वारकरी संप्रदाय आलेला आहे. नागपूर येथील अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि हा जर कायदा शासनाने कायमस्वरूपी रद्द केला नाही तर त्या संदर्भात पूर्णपणे राज्यव्यापी आंदोलन करून जनता रस्त्यावर उतरेल आणि येत्या निवडणुकीला सरकारला त्याचा योग्य तो धडा मिळेल. या ठिकाणी सांगतो धन्यवाद. चारचाकी गाड्यांना पे अँड पार्क अजूनही सुरू असल्याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर आंदोलन केले. महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी यांच्या गाड्यांवर पुणेकरांना आणखी किती लुटणार असा आशय लिहिलेले स्टिकर्स लावण्यात आले. नगरसेवक किशोर शिंदे, शिक्षण मंडळ सदस्य बाळा शेडगे आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. महापालिकेच्या धोरणाच्या विरोधात त्यांनी महापालिका आवारात घोषणाबाजी केली. पण
आतापर्यंत किती वेळा दिले? छोटा लावा ना, छोटा कोणते छोटा ते लावा, अरे रेट लावा म्हणजे दे बघू जरा मुंबई गाडी पुढे गेला मग तुम्हाला काही चालू Thank you.